श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा। 11वी 12वी जेईई नीट एमएससीईटी नाटा एनडीए प्रवेश सुरू। अकॅडमीची वैशिष्ट्य, 11वी 12वी सर्व स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक निकाल, स्वतः उच्च शिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षकांची एकमेव अकॅडमी, प्रत्येक विषयाला 2 तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप, वातानुकूलित व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असणारी एकमेव अकॅडमी, योग्य करिअर विषयक तज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाईन क्लासेस सुरू असून लवकरच शासन नियमांप्रमाणे वर्ग सुरू। एकदा अवश्य भेट द्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा। देववाडी तालुका शिराळे येथे 35 वर्षीय रुपाली महादेव खोत महिलेवर 22 वर्षीय निवास उर्फ पंडित धनाजी खोत या तरुणाने जबरदस्ती करताना विरोध केल्याने महिलेस विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली। याबाबत शिराळा पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे। मांगले चिकुडे रस्त्याच्या दरम्यान देववाडी गावच्या शिवारात गुरुवारी दुपारी संबंधित महिला शेतात पाणी पाजण्यासाठी गेली होती। याच संधीचा फायदा घेत 22 वर्षीय तरुणाने विहिरी शेजारीच सदर महिलेवर झोंबाझोंबी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। जबरदस्तीला विरोध केल्याने महिलेस विहिरीत ढकलून देऊन खून केलाय। महिलेच्या मुलाने घटना गावात व कुटुंबियांना सांगितली, त्यानंतर शिराळा पोलिसांना घटनेची कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।